कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी मराठी भाषेला कवितेला समृद्ध केले अशा भावना डॉक्टर कल्याणी हर्डीकर यांनी व्यक्त केल्या. रसिक मित्र मंडळातर्फे एक कवी एक भाषा या व्याख्यानमाले अंतर्गत कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर डॉक्टर हर्डीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉक्टर हर्डीकर यांनी पाडगावकर यांच्या कार्यकर्तृत्वाच्या भावविश्वाचा आढावा घेतला. भेट तुझी माझी स्मरते अशी पाखरी येती कधी बहर कधी शिशीर इतुके आले जवळ जिप्सी प्रेम म्हणजे प्रेम असतं अशा अनेक कवितांचा आढावा डॉक्टर हर्डीकर यांनी घेतला. मंगेश पाडगावकर यांच्या जीवनावरील काही दुर्मिळ ध्वनीचित्रफिती तसेच अरुंधाते यांनी गायलेली पाडगावकर यांची भावगीते यावेळी दाखवण्यात आली. रसिक मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला अध्यक्षस्थानी होते. प्रदीप निफाडकर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. माझ्या आयुष्यातून आणि कलेतून मला तर खरं हेच मुख्य सांगायचंय की मनाचा विकास करून घ्या. कोणत्याही साच्यामध्ये बांधून घेऊ नका स्वतःला. मला माझा धर्मही नको आणि तुझाही धर्म नको. तू मला किती आवडतेस हे तुला ठाऊक आहे का? परंतु आत्म्याच्या उदात्त आकांक्षांचा खून करून मुर्द्यासारखं जीवन जगणं मला खरंच शक्य नाही. पण प्रेम ही बेडी कधीच नसते. प्रेम हा विकास आहे. खरंच तुझ्या काळजीचा आणि प्रेमाचा अमोल ठेवा. तू दुसऱ्या कुणाला तरी अर्पण करून सुखी हो. तुला शक्य झाल्यास स्टेशनवर ये. कदाचित शेवटचा नमस्कार तरी करता येईल. नंतर तू कुणाचे होशील ते काय सांगावं. 1950 साली अशी पाखरे येतील आणि स्मृती ठेवून जातील ही पहिली ध्वनिफीत बाजारात आली आणि खपाचा उच्चांक तिनं केला. ती पहिली ध्वनिफीत पाडगावकरांचीही अतिशय आवडती आणि ते त्यांचं आवडतं लाडकं गाणं. 1948 ते 1953 यशोदा आणि मंगेश पाडगावकर यांच्या भावजीवनातला प्रचंड उलथापालथीचा काळ. प्रियकर प्रेयसीचं पतीपत्नींमध्ये झालेलं अवस्थांतर. संसार वेलीवर आलेली दोन फुलं आणि भोवतालचा बदललेला भवताल. संसाराचा मागे लागलेला आणा. व्यवहारांची काचणारी लुटणारी रेशमी बंधनं. पाडगावकरांचं लौकिक विश्वच हादरून गेलं होतं.